फनलँडमध्ये राजू तिवारी यांच्याकडील बर्थडे पार्टी असताना डीजेच्या मुद्द्यावरून वाद झाला. इथे गाडगेनगर पोलिसांनी बेछूट लाठीचार्ज केला. याबद्दल सिटी न्यूजने विशेष वृत्त प्रसारित केलं. लाठीचार्ज प्रकरणी राजू तिवारी यांच्या पत्नीने पोलिसांविरोधात गाडगेनगर पोलिसांकडे तक्रार दिली असता 323 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. बेछूट लाठीचार्ज केल्याप्रकरणी संदीप चव्हाण, मोहम्मद इलियास, विजय गहेरवार, रमेश तायवाडे या चार पोलिसांना निलंबित करण्यात आलाय, तर अन्य 7 जणांवर कारवाईची टांगती तलवार आहे. फनलँडमध्ये पोलिसांनी जो लाठीचार्ज केला तो नियमाविरुद्ध होता. लाठीचा मार हा कमरेखाली असावा असं ट्रेनिंग पोलिसांना दिलं जातं, परंतु येथे पोलिसांनी वाटेल तशा लाठ्या चालवल्या. याविषयी सिटी न्यूजचे प्रबंध संपादक चंदू सोजतिया यांनी लाठीचार्जचा मुद्दा आपल्या वृत्तातून प्रखरतेने मांडला. मारते हुए आपको कई बार आपने फिल्मों में ऐसे सीन देखे होंगे, लेकिन यह फिल्मों का सीन नहीं है, यह रियल जिंदगी का सीन है, रियलिटी है. ये पूरी जो दिखाई जा रही है आपको इस समय टीवी पर, जो आप यहाँ पर टीवी पर मेरे सामने देख रहे हैं कि कितने सारे पुलिस वाले देखिए वो उसको फेंक के पुलिस के इसमें डाल के इस प्रकार से मार रहे हैं. हालांकि पुलिस को ऐसा अधिकार नहीं होता है कि लाठी ऊपर से मारी जाए. पुलिस को जब ऑर्डर भी दिया जाता है तो लाठी पैर पर मारनी पड़ती है. लेकिन जो ये सीन आप यहां देख रहे हैं, ये सीन है फनलैंड का 22 तारीख को रात करीब 11 बजे के आसपास. त्याची दखल घेऊन पोलिसांनी 4 जणांवर निलंबनाची कारवाई केली आहे व आणखी 7 जणांवर कारवाई होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, सिटी न्यूज.